अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारतीय मच्छीमार संघ जळगाव तालुका शाखा जामनेरच्या वतीने आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। सर्वत्र पसरलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे शासनाने लॉकडाऊन केले असल्याने यामध्ये मच्छीमारी व्यवसाय देखील बंद आहे। मच्छीमारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्याचबरोबर चक्रीवादळ आणि अस्मानी संकटांमुळे मच्छीमार संकटात सापडला असून त्याचे पुनर्वसन करण्यासाठी मच्छीमारांच्या प्रत्येक कुटुंबास 15,000 रुपये प्रमाणे शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी या मच्छीमार संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे। गेल्या 4-5 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जगा देशामध्ये लॉकडाऊन लागून कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे मच्छीमार बांधवांचं खूप आर्थिक नुकसान झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये। त्यामध्ये चक्रीवादळ आसामी संकट सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे। मच्छीमार बांधवांना कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी शासनाने मदत केलेली नाही आहे, तरी त्यांना आर्थिक मदत म्हणून त्याच्या कुटुंबांना 4-5 महिन्यापासून आमचे भारतीय मच्छीमार संघाच्या वतीनं मागणी आहे की प्रत्येक कुटुंबाला 15,000 रुपये प्रमाणे त्यांना कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात यावी, जेणेकरून त्यांची उपासमार होणार नाही। शासनाने कुठल्याही प्रकारचं मच्छीमारांसाठी अजून धोरणसुद्धा जाहीर केलेलं नाही आहे आणि त्यांना आर्थिक मदतसुद्धा आतापर्यंत मिळालेली नाही आहे। तरी आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना विनंती आहे आमच्या भारतीय मच्छीमार संघाच्या वतीनं की त्यांनी लवकरात लवकर या राज्यातील मच्छीमार बांधवांना न्याय मिळवून द्यावा व त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।